ते आपल्या अंगणात राहत असत आपल्या सोबत, म्हणून एक अगदी जवळच नातं होत. ही गाय नुसती येऊन घराच्या समोर उभी राहिली जवळपास 6 दिवसांसाठी. काही खाल्लं नाही, प्यायलं नाही आणि तिथंच मेली 6 दिवसानंतर. हे पहा, प्रॉब्लेम असा आहे की आज तुम्ही नवीन अपार्टमेंट मध्ये राहायला जाता जी असते 10व्या मजल्यावर आणि तुम्ही धरतीपासून खूप लांब जाता आणि तुम्हाला काहीच जाणीव राहत नाही की गोष्टी कशा काम करतात धरतीवर. आपण एका शेतीप्रधान संस्कृतीतून आलो आहोत जिथे आपली संपत्ती कायम यावरून ठरवली जायची की तुमच्याकडे किती गायींचे किती कळप आहेत. तुम्ही फक्त मागे वळून महाभारताच्या आणि त्या काळाकडे पहा, ते नेहमी बोलतायत गायी गुरांच्या कळपांबद्दल. तुमच्याकडे किती गायी गुरं आहेत हीच संपत्ती आहे. हे असं का होतं? कारण आपण एक उष्णकटिबद्ध देश असल्यामुळे आणि आपण पावसावर अवलंबून असल्यामुळे जेव्हा पाऊस पडत नाही ज्यांच्याकडे गायी आहेत त्यांना त्यांची मुलं जिवंत राहायची, ज्यांच्याकडे गायी नाहीत त्यांची मुलं मरून जायची. हे एक साधं शहाणपण होतं जे आपल्याला समजलं होतं. म्हणून एक प्राणी जो आपल्याला दूध देतो, जो आपल्या मुलांचे प्राण वाचवतो, आपण त्याला पवित्र मानू लागलो आपल्या जीवनासाठी. तेवढंच नाही, गायी काही कुठल्या वेगळ्या दूरच्या गुरांच्या शेतांवर राहायच्या नाहीत, त्या आपल्या अंगणात राहत असत आपल्या सोबत, म्हणून एक अगदी जवळचं नातं होतं. इतकं जवळचं मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. माझी पणजी जिच्याकडे एक गाय होती, सगळ्या गायींना नाव होते एकेकाळी, ठीक आहे. या गायीचं नाव होतं लक्ष्मी, तिची अगदी लाडकी होती. वयाच्या 85व्या वर्षी माझी आजी वारली. ही गाय तेव्हा येऊन नुसती घराच्या समोर उभी राहिली जवळपास 6 दिवसांसाठी. काही खाल्लं नाही, काही प्यायलं नाही आणि तिथेच मेली 6 दिवसानंतर. तर त्या पातळीच्या भावना ज्या एक गाय ठेवायला सक्षम असते मी स्वतः पाहिले. हे पहा, जेव्हा मी मोठा होत होतो माझी आजी कायम एक ठराविक गाय दाखवायची आणि मला सांगत राहायची की तू या गायीचं दूध पितोस, ही तुझी दुसरी आई आहे. खरोखर ती मला सांगायची, समज तुझी आई मेली. मी फक्त 2 वर्षाचं मूल होतो. आजकाल असे दिवस आहे तुम्ही मृत्यू शब्द उच्चारायचाही नसतो, पण त्या दिवसांमध्ये कारण आया मरू शकत होत्या, म्हणून माझी आजी मला सांगायची जर तुझी आई मेली तर ही तुझी आई आहे, ती तुझं पोषण करतीये. दररोज मला हे सांगितलं जायचं, म्हणून दररोज मी जाऊन तिला हात लावून तिच्यासोबत काही वेळ खेळून यायचो. हा आमच्या वाढण्याचा भाग होता, म्हणून साहजिकच भरपूर भावना होत्या त्या प्राण्याप्रती. आणि मी माझ्या डोळ्याने पाहिले की जर तुम्ही ठराविक जवळीक निर्माण केली एका गायीबरोबर, समजा तुम्ही तुमच्या आत कुठल्या दुःखातून किंवा पीडेतून जात असाल, तुम्ही गायीच्या समोर असण्याची सुद्धा गरज नाही, तुम्ही दुसरीकडे कुठेतरी आहात, पण ती गाय तुमच्यासाठी अश्रू ढाळेल. तर तिला मानवी भावना आहेत म्हणून आपण म्हणालो की गायीची हत्या म्हणजे खून केल्यासारखं आहे, गायीला खाणं म्हणजे नरभक्षक होण्यासारखं आहे. अशाच प्रकारे याकडे पाहिलं गेलंय पूर्वीच्या काळी. आता आपण त्या काळाकडे पुन्हा जाऊ शकत नाही. आपण आता काय, आपण अगदी खोल समुद्रातही जाऊ आणि समुद्राच्या तळाशी जे काही असेल ते खरवडून काढून खाऊ. आपण धरतीवरच्या सगळ्या गोष्टींचं शोषण करायचं शिकलोय, पण एका शेतीप्रधान देशात मला तुम्ही हे समजावून घ्यायला हवंय. सर, तुम्हाला जर आधीच माहीत नसेल तर मला तुम्हाला हे सांगू दे, भारताचा 25% भाग वाळवंट होतोय पुढच्या 10 ते 15 वर्षात. वाळवंटीकरण कसं होतं म्हणजे एवढंच, साधारण शेत जमिनीमध्ये किमान सेंद्रिय सामग्री जी असलीच पाहिजे मातीला माती म्हणण्यासाठी, ती म्हणजे 3 ते 6%. 3% ही अगदीच किमान पातळी आहे. पण आज
अनेक राज्यांमध्ये जसे की पंजाब, हरियाणा, मराठवाडा, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचे काही भाग सेंद्रिय सामुग्री खाली गेली 0.05%। याचा अर्थ पुढच्या 3 ते 5 वर्षांमध्ये ही वाळू होईल। जर तुम्ही सेंद्रिय सामुग्री काढून टाकली मातीतून तर मातीची वाळू होईल। जर तुमच्या मातीची वाळू झाली मग आपण म्हणतो की तुमचा देश वाळवंट आहे, नाही का? हे कसं काय निघून चाललंय मला माहित नाही, पण तरुण शिक्षित लोकांनी याबद्दल विचार केला पाहिजे, पण दुर्दैवानं आपण ते करत नाहीये। हे पहा, तुम्ही 1 एकर जमीन घ्या। जर तुम्ही 1 एकर जमीन घेतली, जर तुम्ही त्यात 2 टन कुठलं तरी पीक वाढवलं, म्हणजे तुम्ही काढून टाकली 2 टन सुपीक माती। मग जर तुम्हाला सेंद्रिय सामग्री पुन्हा मातीत टाकायची असेल तर दोनच मार्ग आहेत, झाडांचा पालापाचोळा आणि जनावरांची विष्ठा। ट्रीज आर ऑलरेडी गॉन लॉंग टाइम अगो। झाड तर केव्हाचीच गेली आहेत, प्राणी तुम्हाला खायचे आहेत, मग तुम्ही माती कशी जतन कराल? जर आपल्या मातीची वाळू बनली लोक कसे जगणार आहेत? 140 कोटी लोकसंख्या घेऊन, दाटीनं राहत असलेली लोकसंख्या घेऊन, जर तुम्ही झाडांचा पालापाचोळा आणि जनावरांची विष्ठा पुन्हा मातीत घातली नाही तर तुम्ही देशाला संपवून टाकाल। एक देश ज्यामध्ये 12 महिने पीक येतं आणि ज्याकडे शेतीचा इतिहास आहे 8 ते 10 हजार वर्षांचा, सर्वात मोठा शेतीचा इतिहास या धरतीवरचा, आता जर तुम्ही माती काढून घेऊन तिची वाळू होऊ दिली तर ही चांगली गोष्ट आहे का? तुम्हाला कसं तरी करून ती वाचवली पाहिजे कुठल्या तरी वेळी। लवकरच नजीकच्या काळात आपल्याला हे करावं लागणारच आहे। जर तुमच्याकडे 10 एकर जमीन असेल तर तुमच्याकडे इतकी झाडं आणि इतके प्राणी असलेच पाहिजेत, हे सक्तीचं होईल। जर हे सक्तीचं झालं नाही तर देशात कुठेच माती उरलेली नसेल।